नगरच्या हुतात्मा स्मारकामध्ये पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीनं भारतामध्ये राष्ट्र घोषित करण्याचा ठराव मंजूर झालाय. या देशामध्ये शाळा कॉलेजमधून उन्नत चेतना विकास आणि व्यवस्थापन तंत्राचं शिक्षण देण्याचा आग्रह यावेळी या संघटनेनं एका ठरावाद्वारे धरला आहे. भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, मत खरेदी विक्री, न्याय विक्री तसेच शेतकऱ्यांना अपुरा मिळणारा शेतमालाचा भाव अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी उन्नत चेतना विकास हा एकच मार्ग शिल्लक आहे. तर यावेळी पोपटराव खोसे यांना इको लॉरिस्टर तर गुलाबराव डेरे यांना डेअरी लॉरिस्टर म्हणून मानवंदना देण्यात आली. निंबळक आणि इसळक शिवारामध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनानं हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून सुमारे 120 एकर जमीन सरकारला उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना एकरी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची घरं तर घरकुल वंचितांना 6 लाख रुपयांमध्ये 350 चौरस फुटाचं घरकुल आणि माळाच्या नापीक जमिनीचा चांगला उपयोग करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते घरकुलांचं भूमिपूजन करण्यासाठी खासदार दिलीप गांधी आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे साकडं घालण्यात येणार आहे. भारतीय जनसंसद, पीपल्स हेल्पलाईन या स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी गुलाबराव डेरे यांना डेरी लॉरिस्टर म्हणून आम्ही त्यांचा सन्मान केलेला आहे. या ठिकाणी गेले 30-40 वर्ष दुधामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, शेतकऱ्यांना चांगली दुधाला किंमत मिळावी, त्याचबरोबर दुधातली भेसळ थांबवली जावी याच्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, याची नोंद समाजाने घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांना डेअरी लॉरिस्टर या ठिकाणी घोषित केलेले, त्यांचा सन्मान केलेला आहे. पोपटराव खोसे आहेत, गेले 1972 पासून मलठण आणि परिसरामध्ये सिन्हा नदीमध्ये जी काही वाळू आहे 8 गावांमध्ये ती वाळू त्यांनी उचलू दिली नाही. आज ती 700 ते 800 कोटी रुपयाची वाळू त्या ठिकाणी राहिल्यामुळे पर्यावरण जे आहे त्या भागामध्ये टिकून आहे, पाण्याची पातळी टिकून आहे. आणि विशेष गोष्ट हे वाळू माफियांच्या विरोधामध्ये त्यांनी लढाई दिली. विशेष म्हणजे नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी वाळू उचलण्याचा जो आदेश दिला होता तो देखील ह्या पोपटराव खोसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. असे हे लढवय्ये कार्यकर्ते आहे. त्या परिसरामध्ये मोहळ जे बसलं जातं मधमाशांचं ते अजिबात काढलं जात नाही. मधमाशांमुळे त्या भागामध्ये पीक मोठ्या प्रमाणात वाढायला मदत झालेली आहे आणि वन्य प्राण्यांची शिकार त्यांनी थांबवली. त्याचबरोबर अनेक गोष्टी त्यांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये केल्या म्हणून त्यांनी आम्ही आमच्या संघटनांनी इको लॉरिस्टर केलेलं आहे. अशाच प्रकारचे लोक देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जर लढले तर ह्या देशाला बरेच दिवस येतील आणि म्हणून यांचा सन्मान करत असताना ह्या संघटनांच्या वतीने संपूर्ण भारत देश हा उन्नत चेतना राष्ट्र म्हणून आम्ही घोषित केले. पोपटराव खोसे कर्जत तालुक्यातील मलठण गावचे आणि त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील गुलाबराव डेरे दोघांनाही इको लॉरिस्टर आणि डेअरी लॉरिस्टर असं जाहीर करण्यात आलेलं आहे. दोघांचंही त्यांच्या क्षेत्रातलं काम फार वाखणण्याजोगं आहे. डेरे साहेबांनी संपूर्ण शेतकऱ्याची कुटुंब विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्या न होण्याच्या ज्या कारणांमीमांसा करतात त्यामध्ये दूध उत्पादनाचा धंदा हा महत्त्वाचा मानून भेसळमुक्त दूध आम जनतेपर्यंत पोहोचावं, त्या दुधाला चांगल्या पद्धतीचा भाव मिळावा यासाठी सातत्याने लढे उभारलेत. त्याचबरोबर कर्जतमध्ये पोपटराव खोसेंनी मुळा आपलं सिन्हा नदीमधील 8 गावातील वाळू गेली 40 वर्ष सांभाळली. वास्तविक पाहता वाळू माफिया आणि वाळू तस्करांचे सातत्यानं होणारे हल्ले म्हणजे पहिला लढा तर त्यांनी यांच्या विरोधात जीवाच्या आकांतानी केला. अनेक वेळा त्यांच्या सुपाऱ्या दिल्या गेल्या, त्यांना मारण्यासाठी लोकं आली होती पण गावातील लोकं एकत्र आणली, ती वाळू सांभाळली आणि ती वाळू सांभाळल्यानंतर त्या परिसरातील पाण्याची पातळी आणि विहिरींना मिळणारं पाणी आणि भर दुष्काळामध्ये त्या गावातील पिण्याचं पाणी वाचल्यामुळे ती लोक आज संघटितरित्या त्यांच्या बरोबर आहेत. पर्यावरणाचा मोठा प्रश्न त्यांनी त्या परिसरामध्ये सोडवला. मधमाशीमुळे संपूर्ण पिकाचं पॉलिनेशन होतं, परागीभवन होतं आणि मोठ्या प्रमाणावर पीक उत्पादन होण्यास मदत होते. त्याच्यामुळे त्या परिसरातली कुठलीच मोहळी काढायची नाहीत, ती तशीच राहू द्यायची असा जनतेच्या मतीनं निर्णय करून ती वाचवलीत. पक्षांना घरटी नसतात, ती घरटी त्यांनी त्या ठिकाणी उभारली. अशा पद्धतीचं काम त्यांनी इको सेन्सिटिव्ह चांगल्या पद्धतीनं केले त्यामुळे त्यांना इको लॉरिस्टर असं घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर घरकुल वंचितांच्यासाठी जो काही लढा चालू आहे या लढ्यामध्ये निंबळक गावातील सरपंच लांबखेडे पुढं आलेत,
त्यांच्या समाजात काही शेतकरी पुढे आलेत की त्यांच्या परिसरातील सगळ्या खडकाळ जमिनी आम्ही या घरकुल वंचितांना देण्यासाठी तयार आहोत, कारण त्या जमिनीची अजिबात किंमत नाही, कुठलीच किंमत त्यांना मिळू शकत नाही, कुठलं पीकही तिथे येत नाही, गवतही त्या खडकाळ जमिनीवर उगवत नाही, अशा या जमिनी त्यांनी घरकुलासाठी देण्याचं बांधील असल्याचं सांगितलंय आणि या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. लवकरच ते या सर्व जमिनी म्हाडाकडे हँडओव्हर करण्याच्या दृष्टीनं चर्चा करणार आहेत, त्या दृष्टीनं त्यांच्याशी बैठका झालेल्या शेतकऱ्यांशी आणि लवकरच या ठिकाणी 10,000 किंवा कदाचित 20,000 जशी जागा उपलब्ध होईल त्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्व घरं होतील. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.